ते येवल्याचं एकटं येडपट आडत आणि त्याचं सरकार ऐकत तो लागला जातीय तणाव निर्माण करायला. त्याने घेतलाय ठेका मराठ्यांमध्ये आणि ओबीसी बांधवात वाद झाला पाहिजे या हिशोबानं तो सध्या काम करतो. त्याला माहीत झालं मराठा समाज आरक्षणात गेला त्यामुळं त्याला काय करावं काहीच कळत नाही. आता त्याने एक धोरण धरले ओबीसी बांधवात आणि मराठा बांधवात वाद लावायचे आणि आपला राजकीय फायदा करून घ्यायचा. ओबीसी बांधवांना गाव खेड्यातल्या विनंती आहे त्याचं ऐकू नका शाने वा, कारण परिस्थिती आमच्या बाजून आहे, पुरावे आमच्या बाजून आहे. पुरावे नव्हते तोपर्यंत तुमच्या नेत्यानं खाल्लं. जोपर्यंत आमचे पुरावे नव्हते तोपर्यंत आम्ही शांत बसलो. आता आमच्या मुलांचं वाटोळं या आरक्षणामुळे व्हायला लागलं. आज या राज्यात मराठा समाज ओबीसी आरक्षणात असलेल्या 35 लाख नोंदी सापडल्यात. 35 लाख. आता कोणी काही केलं तरीही मराठा ओबीसी आरक्षणात येणार. ए समोरच्या खाली बसा बसा खाली. ते नाही का बसायचे खाली बसा लवकर. मराठ्याचे असते ते खाली बसा. बिगर मराठ्याचे उभा राहा. जेवढे जेवढे येवल्याहून आले ते उभाच राहा. म्हणजे आम्हाला कळण कोणाचा बंदोबस्त करायचा आहे. पाऊस येत नाही काय होत नाही काही करत नाही पाऊस. आपल्याला आपल्या लेकरांचं वाटोळं व्हायला लागलं आणि पाऊस काय करतोय. पाऊसही माहिती आहे आपल्याला, वारंही माहिती आहे, ऊन पण माहिती आहे. सगळं आपण भोगलेलं आहे. आता लेकराचं सुख भोग बघायचं. लेकरं मोठे झाले पाहिजेत यासाठी आरक्षण पाहिजे. त्यासाठी हा ताकदीनं लढा आपण उभा केलाय. विदर्भातला सगळा मराठा एक झाला याचा आम्हाला स्वाभिमान वाटतोय आणि गर्वही वाटतोय. तुम्ही एक झालात आणि बऱ्याच जणांच्या पोटात दुखायला लागले. छगन भुजबळ रात्रंदिवस झोप येत नाही. तो झोपी सुद्धा हरबळ आहे. त्याला संताजी धनाजी सारखे पाण्यात सुद्धा मराठ्यात दिसायला लागले. ते झोप सुद्धा घेत नाही. आबळ आल्यावर कसं फिरल्यावर होते तसं त्याला सध्या फिरल्यावर होत. त्याला काही सुचायना काय करावं. मायबाप मराठ्यांनो सावध राहा. द्यायचं काम नाही, कारण आपल्या लेकराला आरक्षण मिळून देण्याचा त्यानं विडा उचललाय. मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे त्याचं ऐकून. तुम्ही जर आमच्या मराठा समाजावर अन्याय केला तर उद्या गाठ आमच्याशी आहे तुमची सुद्धा. त्याला तर माफ होणारच नाही. जो जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो त्याला माफी नाही. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांना फक्त शांत राहा. आरक्षण एकदा मिळालं कुणी कुणी आपले बोर्ड फाडेत त्याच्याकडे बघू आपण. तुम्हारे साथ है मैं भी है ना तुम्हारे साथ. मैं काय माग हर माग हटला काय. अरे मैं तो सगळ्याचा पुढेच आहे. आता वंदेव जे होईंगा वय होईंगा. आता रेटण्याचाच नाही. आता त्यांची त्यांनी जर जातीयच वाद तयार करायचा ठरवलाय आरक्षण मिळू तर बसू. एकदा बघायचं त्याच्यात किती दमी दे. आता फक्त आरक्षण मिळून दे म्हणा. तू बी कुठं जाणार नाही आम्ही कुठं जाणार नाही. तवर मात्र सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं. कोणीच
ओबीसी बांधवाच्या अंगावर जायचं नाही, अजिबात नाही. मराठ्यांना माझ्या आज विनंती आणि त्यांच्या खांद्यावर जबाबदारी सुद्धा आहे. यांनी किती जातीवाद निर्माण करायचा प्रयत्न केला, आपल्याला राग आणायचा प्रयत्न केला. आपण हे तर रागीट लोक, उचकायचं नाही, शांत डोकं ठेवायचं, अपमान पचवायचा. एकदा आरक्षण मिळालं त्याला कुठं जायचं नाही आणि आपल्याला कुठं जायचं. इतका भयान अपमान पचेलाय. ते आलं तर हिंगोलीला, हिंगोलीला आलं काय म्हणतोय माहिती का, यांना लय वावर होते म्हणे, हजार हजार एकर यांनी तमाशात घातले. तुला माहिती आहे का, तुला माहिती आहे का शाळेला जमिनी कुणी दिल्या? मराठ्यांनी दिल्या. बसस्टँडला फुकट जागा मराठ्यांनी दिल्या. तुझ्या बाप जात्याचा एक गुंठा तरी तो दिला का? आमची कशाला लायकी काढतो तू? आमची नाही बरोबरी करू शकत तू? आमची बरोबरी करू शकत नाही. ज्या महात्मा ज्योतिबा फुलेंनी या देशाला समतेचा संदेश दिला, सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाची बिजारवली, तुझ्या एकाही कॉलेजला त्यांचं नाव नाही, तू स्वतःच दिला. तू आमची काय बरोबरी करतो? फक्त आमचा विजयाचा क्षण जवळ आलाय म्हणून तुझं सहन करतोय, नाही तर तुला हिसका दाखायला मला वेळ नाही लागणार. आणि तुझ्या एखाद्या गावात तुझे जास्त असतील म्हणून तुम्ही येडवणी करताल, पण आजूबाजूच्या गावात सगळे मराठ्याचे आहेत. मराठ्यांनी जर ठरवलं तर उंबऱ्याच्या बाहेर सुद्धा तुला येऊ देणार नाही. आम्हाला ते आत्ता करायचं नाही. तुम्ही पाय थोडी म्हणलात तरी आम्ही शांत बसलो. ए उतरा खाली, मोगम चाळेसले मराठीच पोरायचे वर बसते कुठं भिताडावर बसते. मला कदर आलो असं सांगू तुम्हाला, मी अर्धा तर तुम्हाला सांगण्यात वाढून चाललोय, पण त्याला नाही भेद. आम्ही तुम्हाला सगळ्याला भेदो, पण त्याला मोजितच नाही. त्याला तुम्हाला खरं सांगतो, फक्त या आरक्षणाचा दिवस जवळ नव्हता पाहिजे, त्याला मराठे काय मराठ्याने खरंच धकेल असत. हे मराठे इतके विचित्र आहेत, येणे जर बांध फोडीला ना, दोन वर्ष बोलत दोन पिढ्या बोलत नाहीत भाई, इतके डेंजर आहे. आणि तो आरक्षण खाल्ल्यावर अगं बा 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 तू इथं फजितीच करणार आहे, तुला संडास बाथरूमातच बसायला लागं भाऊ, काही उठायचं कामच नाही भाऊ तू, कारण हे लय बेकार आहेत. मला इतके कचा कचा लोटी देत हे तर मला त्याच्यावर टेन्शन येतं, हे पुढं काय करते. मलाच बोली देत गोडी नेन, मलाच ढकली दे, मायाच पायावर पाय देते मलाच घोडी लई दे. आठ फोटो काढे तरी मग तू एक काढून दे, तुला काय गडबड झाली काय? आणि आरक्षण नाही दिल्यावर हे अवघड दिसतंय आता आग्या मावळ, हे जर पॅन्ट शिरलं एखाद्याच्या निघत नाही बाहेर. यांना समजानच का म्हणून मला काही कळाना सरकारला, यांच्या कशाला ना दिला गाव? नऊ वाजले काय नाही, नऊ वाजता असं बऱ्याच जागर होतं म्हणून म्हणलं, कारण नऊ वाजले माणसं रेटतच नाही. म्हणजे अर्धा घंटा टाईम आहे आणखी, तोवर मग ओरकितो म्हणून, कारण नऊच्या नंतर काही नाही काही नाही काही नाही, राम दे राम दे राम दे काही नाही घाल ते. ह्या टायमाला कोणाचंच ऐकत नसतात ते, का सोपं आहे काय खेळतो? सगळ्या संसाराचं वाटोळं झालं तरी चालन, पण दारू सोडणारच नाहीत मराठी. होऊन द्या वाटोळं पी कर, सगळ्या संसाराचं वाटोळं. लेकरं नीट नाही राहिले आपले सुखात, आपल्याला सगळे पाहुणे रावळे नाव ठेवायला लागले, आपला मित्रपरिवार आपल्यापासून तुटला. व्यसनापासून लांब जा, तुमच्या पायाला हात लावून सांगतो मराठा मायबापान, नका घेऊ त्या दारूला, नका आतलं. माणसाला सुचत नाही, लेकराला वाटतं आपला बाप सकाळी कपडे घालून गेलता येत आणि कसं येतो कुणाला मी. वजारा भानावऱ्या सावध वा, जात अडचणीत आली, जातीच्या लेकराला तुमच्या ताकदीची आणि साथीची गरज आहे.
हे व्यसनापायी सगळे संसार उद्ध्वस्त व्हायला लागले. शेतात शेत पिकत नाही, निसर्ग आपल्याला साथ द्याय नाही, आरक्षण दुसरीकडून नाही. थोडे तरी भानवऱ्या तुमच्या पायाला हात लावून सांगतो, मुलगा म्हणून तरी माझ्या एवढ्या शब्दाचा राग येऊ द्या. उद्यापासून बाटल्या फेटल्या सगळं फेकून द्या, नका फेऊ. आता लोक रेटता रेटता बऱ्याच जणांचे उतरले असत, गाडी सुद्धा हलत होते हो आमची, ब्रेक दाबलं तरी दाना दाना. मला तर वाटलं का उलटीत येत का काय, डेंजर तुमच्या इकडे लोक मावशा हो त्यांना ढकलेले इतके टप्पूचे टप्पू माणसं आहेत तुमच्याकडे. मी ढकले एवढं सुद्धा पुढे सरकत नाही ढकलेलं तरी. हो ना, विदर्भ खानदेशच्या खानदेशी मराठा आणि विदर्भ मराठ्यांची साथ पाहिजे. आता त्याच्यासाठीच तुम्हाला विनंती करायला आली. महाराष्ट्रातला महिलापेक्षा तुमचा कैत नाही निघाल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महिलाची शक्ती सांगू का काय असते एक मिनिटात तुम्हाला. अंतरवालीत महिला बसल्या, अरे आंदोलन होतो शांततेच. यापेक्षा शांततेचं आंदोलन असू शकत नाही. म्हणून गावाचे गावं अंतरवालीत येऊन बसले, माता मावल्या लेकरांसह अंतरवालीत आल्या. त्यांना माहीत होत यापेक्षा या देशात शांततेचं आंदोलन दुसरं असू शकत नाही. आम्हाला उपोषण सुरू होत, आम्हाला उपोषणाचा तिसरा दिवस. महिला लेकरासह मंडपात बसल्या, काय झालं सरकारला माहित नाही. अचानक तिथं प्राणघातक हल्ला झाला, माणसानं छातीवर गोळ्या झेलल्या, महिलांच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या. महिला चार वर्षाचं चार महिन्याचं लेकरू मांडीवर घेऊन बसल्या, आईचं डोकं फुटलं, आईचं रक्त लेकराच्या अंगावर पडायला लागलं. ज्या ज्या मावल्या बेशुद्ध पडल्या त्यांना हॉस्पिटलला ऍडमिट केलं. महिला शुद्धीवर आल्याच्या नंतर त्यांनी फोन लावला, दादा आता समाजासाठी रक्त सांडलंय, आता नाही थांबायचं, आता आरक्षण घेऊनच थांबायचं. इतका प्राणघातक हल्ला करणार निर्दयी सरकार मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं. काही कारण नसताना तुम्ही आमच्या पोरांना मारलं असतं आम्हाला काय वाटलं नसतं. पण त्या निष्पाप माता माऊलीनं तुमचं काय केलं होतं, जिच्या डोक्यात 40-40, 50-50 टाके पडले, कोणांचे हात पाय मोडले. एक 9 वर्षाची मुलगी तिच्या या जिथून गोळी घुसली आणि इकडून या पायातून निघाली. 2 लिटरपेक्षा जास्त पाणी तिच्या पायात निघालं. तिने काय केलं होतं, तिची काय चूक, तिने काय पाप केलं. या मराठा समाजासाठी आरक्षण मागितलं, हीच कामची चूक. पण त्या माता मावल्यांनी क्रांती केली. आजही 5 महिने झाले आंदोलन सुरू आहे, 1 इंचही ती मावली आणखी नाही मागे आटली नाही. आणि आंदोलन सुरू झालं, सरकारने त्यावर सांगितलं, निष्पाप लोकांवरती हल्ला झाला, तुमचे गुन्हे मागे घेऊ. आपल्यावर गुन्हे काय दाखल केले ते सांगतो. 307, 120 ब, 353 त्या जागेवरती कोणाचा प्राण जाईल असा कोणाकडून हल्ला झाला नाही. आमचा प्राण जाईल असा आमच्यावरती हल्ला झाला. हा कलम
हल्ला करणाऱ्यावर लागायला पाहिजे होता, तो आमच्यावर लागला. नंबर दोन, 120 ब सामूहिक कट आम्ही रचला नाही. येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी आमच्या विरोधात रचलाय, त्यांच्यावरच 120 ब बसतोय, तरीही 120 ब आम्हाला लावला. आम्ही आमच्या जागेवर बसलो, तुम्ही आमच्याकडे आलात की आम्ही तुमच्याकडं. जर तुम्ही आमच्याकडे आलात तर सामूहिक कट 120 ब तुमच्यावर बसतोय. 353 तिथं कोणतंही शासकीय कार्यालय नाही, तिथं मंदिर आहे. तुम्ही आमच्यात आलात कशाला? हे सगळे कलम तुमच्यावर लागायला पाहिजेत. तर तेही कलम मार आम्ही खाऊन आम्हालाच आमच्यावरच बसले. आम्ही किती सहन करायचं? आम्हालाही सहन करण्याची काय क्षमता आहे? आम्हालाही काय मर्यादा आहेत? सरकारने सांगितलं तुमचा एकही माणूस अटक केला जाणार नाही, तुमचे गुन्हे मागे घेऊ. मग सरकारनं या 5-7 दिवसात आमचे अंतरवालीचे लोक जे गुन्ह्यात आहेत ते अटक का केले? हा डाव आमच्या विरुद्ध का रचला? तुम्ही पहिल्यांदा सांगायला पाहिजे होतं आम्ही गुन्हे मागे घेणार नाहीत. आमच्यासह 6 कोटी मराठा तुमच्या पोलीस स्टेशनला जेलमध्ये येऊन बसला असता. तुला लईच खुमखुमी आहे, तुला लईच अटक करून बक्षिशी मिळवायची. आम्ही तुझ्या SP कार्यालयात येऊन बसतो, 5 महिने नुसतं रजिस्टर लिहित राहा. 6 कोटीतला एकही मराठा SP ऑफिसमधून उठणार नाही. सगळ्यांना अटक कर मराठ्यांना. आणि तुला जे भारत देशात तुला जी पदवी मिळायची, ती जी शब्बासकी मिळवायची, ती मिळव सरकारकडून. हा अन्याय का? आम्ही काहीच केलं नसतानाही अन्याय आमच्यावरच. मराठ्यांनी न्याय मागायचा कोणाला? म्हणून मराठ्यांनी ठरवलं, सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांनी हा लढा हातात घेतला आणि न्यायासाठी दंड थोपाडले. मराठ्यांना सामान्याला एकच पाहिजे, स्वतःच्या लेकराला फक्त न्याय, त्याला बाकी काही कळत नाही. सामान्य मराठा मॅनेज होत नाही, बरोबर का? त्याला पैशाची गरज नाही, पदाची नाही, कशाची नाही. त्याच्या डोक्यात एकच खटका आहे, आरक्षण. कुणी बोलायला जर आला ना मॅनेजच्या बाबतीत, घोड्यातलं ही तुझ्या बांधवरचा घोडालाच डेंजर असतो. ते ऐकलं की 2-3 दिवस भाकरच जात नाही माणसं. एखादा जर बोलला आणि त्या खाली कमेंट जर वाचले ना माणसाला चक्करच येते. हो कुठून शेस सापडून आणते जे पोरं मराठ्याची, कुठून नाही. बदिरच होतो हा पुढचा माणूस ती खालचं वाचून, त्याला सुचतच नाही. इतक्या भारी भारी शे आहेत खाली, ते होतं गोणीच घेऊन फिरतो सध्या ते यावलेचं एअरपोर्ट. ते म्हणतो वाचा मला कशा कशा शिव्या दिल्यात, कशाला नाही लागू तर मग मराठ्याच्या कवर खातो रे आमचं आरक्षण. तो एकटा दे ना मग बांध खातो. आणि त्याने मग हाच इतिहास काढला मावशाव. ते म्हणतं हे 5वी शिकलेले मी. त्याला माहिती आहे का सरकारनं 3 दिवस घातलेत मग शिक्षण सापडण्यात, 3. सरकार म्हणतं हे सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतं, हे 12वी शिकलेलंच नाही, सगळं शोधून काढ येईन. कारण फक्त इंग्लिशचं मग जमत नाही, बाकी सगळं आपलं फिट कार्यक्रम आहे. आपलं बाकी सगळं जमतं मग. इंग्लिशचं मग जमत नाही. एकदा इंग्लिशचे अधिकारीच पाठवले देईन माझ्या. ते फडाफडा फडाफडा इंग्लिश होऊन राहील, मला कधीच कळलं ना. अरे म्हणलं तो मग जमत नाही, तू जाऊ शकतो. आपलं धोरण कसं आहे? मराठा आरक्षणावर मराठीत प्रश्न विचारा. सगळ्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले तर मराठ्यांचे अवलाद सांगणार नाही. मग काही मंत्रीच आले माझ्याकडे, त्यांचा लय टप्प होता माझ्याकडे. तुम्ही टिव्हल बघा ना, आपलं कच करता साहेब टप्प्यात आला का वाजेलाच सोडितच नाही. ते मला येडच समजायच्या आधी.
नाही का मी ते कसला कान दिसत दिसत नाही का त्याच्यामुळे ते मुंबईत भाकरे खाता खाता ठरी दे याला आत्ता बिंगून टाकू म्हणते मला हे आता जाऊ आपण 10-12 जण मातंबर मातंबर म्हणजे मंत्री ते दोन ठरून येते याला बिंगून टाकू म्हणते आत्ता त्यांची काही चुक नाही मी दिसतो मी कसला कान मला किती वाऱ्या मोजातो मी 35 किलो भरवतो मी दिसतो मी बँड मध्ये खुळखुळी वाजणार असल्या जेव्हा माझ्याजवळ येऊन बसले झाल्या गप्पा चालू घंटाभर त्यांनी मला खूप शांग आणले मी बी आणल्या मग त्यांना काही आणि ते बोलायला लागले मी हा असं कर त्यांना वाटलं फुटलं ना कडेभर थांबलं थांबलं ओटी दोन ज्याच्या ज्या चर्चेत मराठ्याचा हित नाही तसली चर्चा मी करत नसतो म्हणलेला काय करावं आता मग त्यांना बहुतेक म्हणतो आम्ही मन इंग्लिशचं जमत नाही पैशाचं मग बी जमत नाही पदाचा मग जमत नाही आणि मग ते तर म्हणले आरक्षण द्यावं लागणार आता हे जमत नाही म्हणलं कारण खरं याच्यात तरी वाश येतो माणूस कारण मी ज्या समाजाला मायबाप मानला ना म्हणजे मी आमचं मायलेकराचं नातं झालं समाजाचं आमचं मग ज्या समाजाला मायबाप मानलं त्याच्याशी गद्दारी करणारी पैदास माझी नाही मला जर समाजाशी गद्दारी करायची असती तर आजकाल इतका अवघड आहे एखाद्या आमदारान जर खांदार आठवला ना माणसं दुसऱ्या दिवशी नीटच बोलत नाहीत एकामेकात आपल्यापाशी अख्खं मंत्रिमंडळ 22 दिवस बसून होतं अख्खं मंत्रिमंडळ पण मी माझ्या समाजासाठी 1 इंच ही माझी नियत ढळू दिली नाही 1 इंचही फक्त या समाजासाठी कारण आपल्याला पद फिर जमत नाही आपल्याकडे गाडी घोडी काही नाही मी बसतो ते लोकांचे नाहीत म्हणतात मी कोणीही म्हणतं चला मा ह्याच्यात बसा मी बी काच करून बसतो मग काय मी का बसलेलो नाही म्हणतं घ्या माझे हाणून काय करतो मग आता आपल्या गाडी घोडी नाही कोणी बी येतो इतक्या मोठ्या मोठ्याला माशेवा गाड्या येतात काही काही तिच्यात बसलं की मला टेन्शन येतं मला त्याशी इमानातच बसेल आणि म्हणलं खाली उतरत आहे का मग आंदोलनाचं आरक्षणाचं जवळ आलं ट्रायचं वरच हे आपण शेतकऱ्याचं फुटतंय गो तुमच्या रक्तमासाचं ओरिजिनल आहे फुटत फिटत नाही तुमच्या हितासाठी काम करतो करत राहा आयुष्यभर करत राहा विरोध फिरोध करणाऱ्याला आपण गिनीत नाही ते येडपट म्हणतं हे 5 वे शिकलेले आणि याला अभ्यास नाही बरं नाही तर नाही तो आहे म्हणणे जाऊन मला अभ्यास नाही नसून दे पण मराठा आरक्षण 70 वर्षात निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं आणलं का नाही मग तू जर एवढा हुशार आहे तर तू जेलला गेला कस का मग मी येडं भरं ना भारी भरलं तुला आणि त्याला म्हणलं भाऊ जेलमध्ये गेला सगळ्या दुनियाचं खाल्लं वरबडून आणि बेसन भाकर खाल्ली मध्ये जाऊन तर ते खरं बोलतो बघा त्याचं त्याचं मला लय आवडतं तेवढं ते म्हणतो त्याला काय माहीत मध्ये बेसन भाकर मिळते त्याबरोबर कांदा मिळतो मग काय कोणी भर जस का लढायचे कोणाला असं सांगतो कांदे मिळत मध्ये सगळ्या दुनियाचं खाल्लं ते खाल्लं बी ओबीसी आरक्षण खातो परत ओपन मध्ये येतो EWS खातो तरी म्हणतो मला कमी पडलं किती खातो एकटाच खातो सगळं आणि म्हणतो तुम्ही खालचं घ्या आणि वरचं घ्या कोणचं घेतो रे खालचं द्या ना वरचं द्या ना कोणचं कुंकडच घुसून द्या तुलाच बाहेर काढतो आता थांब तुला सुट्टी नाही त्याला मी मागच सांगितलं होतं एकदा त्यांच्यातला एक जण म्हणला होता आम्ही 5 हाणून ठेवली मराठा आरक्षणावर म्हणलं 5 भाऊ मी असा मराठ्याच्या जीवावर माझी ताकद आणि बळ आणि ऊर्जा एवढी वाढली त्याचे 5 काढून असा खुटा ठोकून ठेवला त्याचा खुटा उठून दुसरा ठोकला आजच 35 लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आजच हे आंदोलन यशस्वी झालंय आता विषय एकच राहिला महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी 24 डिसेंबरला त्या नोंदीचा अहवाल बनून महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करून महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 24 डिसेंबरला 100% सरसकट आरक्षण मिळणार हे खात्रीपूर्वक तुम्हाला सांगतो कोणीच रोखू शकत नाही मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही
फक्त सरकारनं त्याचं एकट्याचं ऐकायचं नाही आणि मराठ्यावर अन्याय नाही करायचा. जर तुम्ही मराठ्यावर त्याचा ऐकून अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल, एवढा सरकारने लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला सुट्टी नाही देणार. मराठा एकटा या राज्यात 50 ते 55% एकटा मराठा आहे. तुम्हाला नीट केल्याशिवाय आम्ही शांत नाही बसणार. फक्त मराठ्यांना माझं आव्हान आहे, त्याला जातीय दंगली निर्माण करायच्या, त्याला जातीय तेढ निर्माण करायचा. आरक्षण मिळेपर्यंत मराठ्यांच्या खांद्यावर जबाबदारी. कितीही अपमान केला तरी शांत राहायचं, आंदोलन शांततेत करायचे, उद्रेक जाळपोळ नाही करायची. आणि मराठा आरक्षणासाठी एकाही मराठ्यांच्या पोरानं आत्महत्या नाही करायची. जर पोरच मरायला लागले, आरक्षण घ्यायचं कोणाला आणि द्यायचं कोणाला, आणि आमचं आंदोलन करून उपयोग काय? या दोन गोष्टी करू नका. उद्यापासूनच गावागावात जागृती करा, मराठ्यांना शांततेचं आव्हान करून मराठ्यांना ताकदीने आंदोलनात उभं करा. हे शांतीचं आंदोलनच मराठा आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत आणलंय मायबाप मराठ्यांना. हे शांततेचं ब्रह्मास्त्र पेलण्याची ताकद या राज्यात आणि देशात कोणातच नाही, म्हणून शांततेत आंदोलन करा. मराठ्यांना 100% आरक्षण मिळतंय काळजी करू नका. जर आपण डोक्यात राग घेतला आणि काय केलं तर त्याचं स्वप्न पूर्ण होत आहे, कारण त्याला राजकीय फायद्यासाठी आपल्यात वाद निर्माण करून द्यायचा आणि तोच आपल्याला होऊ द्यायचा नाही. गावखेड्यातल्या ओबीसी बांधवात आणि मराठ्यात आत्ताही ते एकमेकाच्या सुखदुःखात येतात. आत्ताही दोघही सामान्य ओबीसी बांधव आणि सामान्य मराठा बांधव आत्ताही एकमेकाच्या मदतीला येतात. कुठं जरी लग्नाला चालले ना, 50-50 पेट्रोल टाकी देत बघ दोघं. त्याने आज चहा पाडला तर उद्या आपण पाचतो, खरं एक नाही. आणि जर नाही पाडला तर कसा कच घोडेला येते एकामेकाला. एवढं प्रेम आहे त्यांचं दोघांचं एकमेकावर. एखादी जर मोटर जळली ना, ते म्हणतात मग आपली मोटर चालू करून तो या पिकाला पाणी दे. पाणी एकामेकाला देतो, फक्त कापसा आपण आपल्याच याची देत, याच्यासारखा कोणाचा नाही याचित. ह्यो कोणाचं आरक्षण खातो चालतं चालताच. ओबीसीतल्या हे कोणतीच जाती म्हणायला लागल्यात आम्हाला हा आरक्षण खाऊन देत नाही, आम्हाला बाहेर पडायचं. एनटी विजय एनटी सारखा आमचा प्रवर्ग करा असं ओबीसीतल्या छोट्या छोट्या जातींचं म्हणणं आहे. आपली मागणी ओबीसी आरक्षणातली. वंजारी बांधव आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, कारण ओबीसीतून त्यांचा वेगळा प्रवर्ग केलाय. एनटी विजेंटीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. तशीच मागणी ओबीसीतल्या छोट्या 29 जातीनं केली. आम्हाला हा खाऊ देत नाही, याच्यातून आम्हाला बाहेर पडायचं. ह्यो किती अन्याय करतो, स्वतःला ओबीसीचा नेता म्हणतो. त्या छगन भुजबळ आपण ओपन चॅलेंज केलं, धनगर बांधवांना जी मागणी त्यांची त्या मागणीबाबत तुझी भूमिका काय हा सांगत नाही. याचा अर्थ याला सभेला गर्दी जमवण्यासाठी धनगर बांधवही पाहिजे आणि आदिवासी बांधव पण पाहिजे. पण धनगर बांधवाची जी मागणी आहे त्या मागणीला याचा सपोर्ट नाही. धनगर बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही आमच्या बाजून या म्हणून म्हणत नाही, तुम्ही फक्त सावध व्हा, तुमच्या लेकरा बाळाचं वाटलं होईल. कारण हा तुमची भूमिका मांडत नाही, तुमचं वेगळं आरक्षण आहे. तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही, तुम्ही काळजी करू नका. पण याचं ऐकून आमच्या विरोधात तुम्ही येऊ नका, कारण तुमचं आणि आमचं गाव लेवलवर खूप एकमेकावर प्रेम आहे. आपण अडीअडचणीत मदतीला येतो, याचं ऐकू नका. याचं ऐकून आपल्या दोन समाजामध्ये नाराजी पसरू देऊ नका. ही जबाबदारी तुमची आहे, सांगायचं काम आमचं आहे, ऐकायचं का नाही तुम्ही तुमचं ठरवा. कारण आमच्यात यावं म्हणून म्हणत नाहीत, कारण आम्ही एकटेच 50-55% आहेत. त्यामुळे याची पाठपुराला आम्ही खंबीर आहेत, काळजी करायचं कारण नाही.
फक्त आरक्षण मिळेपर्यंत शांत आहेत आम्ही, याचा हिशोब तो चुकता करणार आहे. याचे ह्यो कार्यकर्त्याला सांगून आमच्या विरोधात पाय तोडण्याची भाषा करतो, तमाशाची भाषा करतो, शिक्षण काढतो, स्वतः सगळ्या दुनियाचं खातो. तुला सुट्टी नाही भाऊ, तो हे एखाद्या गावातले मोठे असतील, बाजूचे गाव आमचेच आहेत, तो हे गाठ आमच्या संघाचे आहेत आणि लय अडपटेत मराठी. एकदा जर नादाला लागले अगं बा 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 तुला 15 दिवस उठतच नाही येणार. हो खात्रीनं सांगतो, पण शांत कवर राहा, मराठा आरक्षण नुसतं. तुम्हाला एक उदाहरण सांगू, फुलंब्री तालुक्यात आपला बोर्ड फाडा आणि जाळला, ते छगन भुजबळच्या म्हणण्यावर जाळला सुद्धा, तिथं 50 ते 60 हजार मराठे जमले. पावसाने काय व्हायला लागलं तुम्हाला, मग करू का सुरू डबर? फुलंब्री तालुक्यात बोर्ड फाडला, 50 ते 60 हजार मराठ्यांचे पोरं तिथं जमले. तिथल्या PSI चा मला फोन आला, साहेब म्हणे तुम्ही जर एक शब्द वापरला तर हे सगळे वापस जातील, नसता इथं काय होईल मी सांगू शकत नाही, इतकी भयानक परिस्थिती आहे. समजा मला जर जातीय तेढ निर्माण करायचा असता तर मी नुसतं म्हणलं असतं मराठ्यात पोरला, हो जाऊ दे हो दे. तुम्हाला सांगतो इतके रेडले असते, खोटं नाही बोलत. मला ते नाही करायचं, कारण ओबीसी बांधव सुद्धा आमचा असे आणि मराठा बांधव आमचा आहे. सामान्य मराठ्यां सामान्य ओबीसींना त्रास होईल म्हणून त्यांना त्यांनी स्पीकर ओपन केला आणि माईकला फोन लावला SPSI नं. मी एकच सांगितलं, मायबाप मराठ्यांनो, आपल्या लेकराला 70 वर्षातून आत्ताशी आरक्षण मिळाले. लेकरं खूप दिवसाची वाट बघतात या आरक्षणाची, खूप वेदना सहन करतात. एका एका टक्क्यावर हुकलं तर रेकलं लेकरं आपले घरी रडत यायला लागलेत. ही विजयाचा क्षण आपल्याला बघायचा आहे. आरक्षण मिळेपर्यंत काहीच बोलायचं नाही, सगळे घरी वापस जा. 2 घंट्यात सगळेचे सगळे आपण आपल्या गावात मराठ्यांच्या पोरं गेले. ही आम्हाला शांतता ठेवायची. मी तुम्हाला आता पाऊस यायला लागला म्हणून एवढंच सांगतो, एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात ह्या आरक्षणाचा पुण्याचा दान टाकू लागा मायबाप मराठ्यांना. आपल्या लेकराला आयुष्याचे आरक्षण देऊन भाकरी द्या, याच्यासाठी एकजूट राहा. ज्यावेळेस पुसत शहरात दुसरा कार्यक्रम होईल त्यावेळेस 5 किलोमीटरवर मराठ्यांना उभं राहायला जागा नाही राहिली पाहिजे, एवढा ताकदीला कार्यक्रम द्या आणि एवढी जागृती करा. महिलांनी महिला जागे करा, लाजू नका. पुरुषांनी पुरुष जागे करा. मी आमच्या तिकडे सांगतो, महिलांनी महिला जागा करा. का? आपल्या लेकराचं नशीब, घराघरातल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होणार आहे म्हणून महिलांनी महिला जागा करा, पुरुषांनी पुरुष जागे करा. बरोबर, त्यात काय लाजायचं? काही महिला म्हणतात आम्हाला लाजवट, आपण शेतात काम करतो लाजवतो का? आपण जर शेतात काम नाही केलं तर आपले पोरं कसे मोठे होतील? आणि आरक्षणासाठी जर आपण जागृती नाही केली घराघरात जाऊन, आपण जर महिलांना म्हणलो सगळ्या जागा व्हा आपल्या लेकराचं हित हे आरक्षणात, हे आपले लेकरं मोठे होणार आहेत, सगळ्या महिला शांततेत आंदोलनात सहभागी व्हा. पुरुषांनी सांगितलं सगळे पुरुष घराच्या बाहेर पडा, शेतकरी गरीब श्रीमंत सगळे सगळे घेणार आहेत आरक्षण, असं काय याचा भेदभाव नाही सरसकट म्हणलं. सगळ्या आंदोलनात शांततेत सहभागी व्हा, ताकद वाढेल का नाही, आरक्षण लवकर मिळालं मग त्यात काय लाजायचं? काही महिला म्हणतात बाय आम्हाला लाजवडते, बरं लाजवडते, नको जाऊ काय करते मग आता, नको जाऊ करतो आम्ही आमचं काय करावं मग आता. पण मला एक प्रश्नाचं उत्तर दे, तो हा धीर उभा राहिल्यावर निवडणुकीला कसं गल्ली गल्लीनं पॉम्पलेट घेऊन पळती? तेव्हा नाही लाजत, तेव्हा तर म्हणते पतंग हान नारळी सरशीन कबशी बगभर का चांगली. तो हा धीर सुधरतो, तो हा धीर कोणत्या तरी साहेबाचा असतो, ते दोघं सुधरतेत. ते एखादवर तो हद्दीराला गटार गुटार नाली फिरी देत आहे, तो हद्दीर सुधारणार? आपले उस तोडायला पाठायचे का? आता आपल्या स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला संघर्ष करायचा, आपल्या स्वतःचे लेकर मोठे व्हावत म्हणून ही लढाई आपल्याला जिंकायची. का ताकद्याने एकत्र येत नाहीत? माझ्यावर तर एवढे डाव टाकलेत मावशी, पाऊस यायला लागला मी एवढं सांगतो तुम्हाला, तरी मी हटलो नाही. मला एकदा सरकारचा डॉक्टर तपासायला आला, माहीत झालं तुम्हाला? नाही, एक डॉक्टर तपासायला आलं मला, बळच हा म्हणू नका माहीत नसलं. एक डॉक्टर मी तुम्हाला बोलायला लागलो म्हणून तुम्ही म्हणायचं बळच हा तरी म्हणून बाबा लय बाबा बापर असं नाही, जे खरं आहे ते आहे. एक डॉक्टर तपासायला आला मी बसलो होतो, उपोषण आला.
त्या डॉक्टरने मला तपासलं आणि ते मला म्हणतंय किडनीच नाही आला मला. आयला मी फुल टेन्शन मध्ये आलो ना, म्हणलं माझ्या बापान मला एखादं बार तपासलं नाही, मला एक एक पस्तीच उपोषण केलेच कस काय. मग उपोषण सुटलं डॉक्टरकडे गेलो, म्हणलं भाऊ मग काही तपासू नको, पहिल्या माझ्या किडनी आहेत का बघ. त्या डॉक्टरने मला तपासलं, मला दोन्ही किडन्या निघाल्या. मग पहिल्या का जनराच्या मागचं आणलं होतं का, यांनी इतके डाव टाकले माझ्यावर. मी सगळे डाव यांचं उधळून लावले, सगळेचे सगळे, एकही षडयंत्र यांचा यशस्वी होऊ दिला नाही. एकदा तर एक मंत्री आला, मातंबर होता देव, त्यांच्यात मातंबर असतात, मला उशिरा कळलं. ते आलं माझ्यापाशी बसलं, मला म्हणतात तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र देताच येणार नाही. म्हणलं नको देऊ जाऊ दे मग, पण तू एवढंच सांग मला, तुही जात ओबीसी आरक्षणात गेली कशाचा आधार घेऊन गेले एवढंच उत्तर मला दे. त्याची जात मंडल कमिशननं ज्या जाती ओबीसी आरक्षणात घातल्या त्या जातीची पोट जात म्हणून एका रात्रीत आरक्षणात गेली, दुसऱ्या दिवशी सकाळी नोकऱ्याला सुद्धा लागली. मराठ्यांची पोट जात कुणबी होत नाही का, याच उत्तरच नाही त्याच. ती म्हणला साहेब आले चिरून येतो, आणखी माघरीत नाही आले. मग आपल्या पैसे दणकात तसं असत, मायाकडे यायचं म्हणलं ना ते विचार करूनच येते कसे यायचे दण कसे. मावशी होतो मला पहिलं काम सांगितलं जागरती जातात, दुसरं सांगतो आणि लगेच थांबवतो. तुम्ही थांबवतो थांबवतो म्हणून अर्धा घंटा झाला थांबा ना. तुम्हाला दुसरं काम सांगतो, आपल्या बापजाद्याने 75 वर्षात जे जे पक्ष झाले त्या त्या पक्षातले सगळे नेते मोठं करण्याचं काम आपल्या बापजाद्याने केलं. यांचे पॉम्पलेट आपल्याच बापजाद्यांचे केले, यांचा प्रचार रात्रंदिवस कष्ट करून यांच्या अंगावर गुलाल टाकण्याचं काम आणि यांची प्रतिष्ठा वाढवण्याचं काम आपल्याच मराठ्यांच्या बापजाद्यांनी केलं. का केलं याचं कारण होतं, कधी काळी माझ्या लेकराला जर मदत लागली तर हा मदतीला येईल, हा आपला आहे आपला म्हणून याला मदत केली. आज मराठ्यांना गरज आहे त्यांची, एकही मराठ्यांच्या लेकराच्या मदतीला यायला तयार नाही. मागा वळून बघितलं मराठ्यांनी आपल्या पाठीशी कोण, पाठीशी कोणीच नाही. समोर वळून बघितलं तर ज्याला मोठं केलं तो समोर उभा राहिलाय आणि तो म्हणतोय मी तुम्हाला आरक्षण नाही मिळू देणार. यासाठी यांना मोठं केलं का, या सगळ्या पक्षातले नेते आपल्या बापजाद्याने मोठं केलं तेव्हा यांना साहेब पदवी मिळाली. हे इतके मोठे झाले की यांना गाड्या घोड्या बंगले यांच्याजवळ इतके पैसे झाले की यांचे पोर परदेशात शिकायला गेले. ते साहेबाचं पोरग आणि ते गावाकडे आलं, आपले लोक त्याच्या त्या साहेबाच्या पोराला भैया म्हणायला लागले. त्याच्या बापाला मोठं आपण केलं आणि त्याच्या पोराला आपण भैया म्हणतो. दोन चार दिवसांनी ते जर शिक चांगले कपडे घालून येतो आपण त्याला भैया साहेब म्हणतो, त्यांनी हाकता आहे ना. आणि ते आपल्या पोराला ना म्या तुके असं म्हणते. कशाला मोठं केलं जरा उलटं करा बरं. पिढ्यांना पार आपण त्यांचे पॉम्पलेट चिट केले. एकदा त्या साहेबाच्या भैया साहेबाला म्हणा एक 8 दिवस मराठा आरक्षणाचे पॉम्पलेट चिटकायला चल आमचे हित आहे त्याच्यात येईन का नाही. आणि मग कशाला मोठं केलं त्यांना, आपले पोरं का उसं तोडायला पाठवायचे का. जातीपेक्षा नेत्याला मोठं मानू नका, आरक्षण मिळेल पाहिजे. तुमच्या लेकराला एकदा आरक्षण मिळवून द्या. मी म्हणत नाही तुम्ही राजकारण करू नका, तुम्हाला करायचं तुम्ही बिनधास्त करा, पण तुमच्या लेकराला आरक्षण मिळेपर्यंत पक्ष नाही फिक्ष नाही नेता नाही फेता नाही कोण नाही. त्याला जाऊन द्या दर्शी आसाम राहायला एक 2 वर्ष हिंडून द्या समुद्रात त्याला तिकडे. मावशाव तुम्हाला दुसरं काम सांगत, हे उद्यापासून हे तुमच्या पुढं नाही तुम्हाला चांगलं माहिती, यांचा खटका तुमच्याच पशी. यांना तुम्ही आत्ता बोध विचारलं नसेल पण उद्यापासून विचारायचं. घराच्या बाहेर चालले यांना माहित तुम्ही कुठे चालले पहिले विचारायचं रोज उद्यापासून. मी तुमचा भाऊ म्हणून तुमच्या मागे तुम्हाला काय करायचं, मी सरकारला सुधारून द्यायला दिला आत्ता बिघून टाकीन. यांना सकाळी विचारायचं रोज कुठं चालले. हे जर म्हणले साहेबाचा भया आला आणि त्याला भेटायचं यांना टंगड्याला बांधून घरात ठेवा. तो साहेबाचा भया मरून दे म्हणा तिकडं, तिथं मराठा आरक्षणाची जनजागृती करायची आपल्याला. आपले पोरं मोठे झाले पाहिजे,
नंतर तो असा आहे माझा भाया बघू त्याला हिंडून निघायचे समुद्रात. हे यासाठी सांगतोय की अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार. 70 वर्षानंतर आपल्याला अशी संधी आली, या संधीचा मराठ्यांनी सोनं करा, हे तुम्हाला विनंती करण्यासाठी मी इतक्याला आलो आणि तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. इतका पाऊस सुरू आहे तरी मराठे उठत नाही, ही सगळ्यात जास्त धडकी सरकारला आज भरली असणार आहे. प्रामाणिकपणानं सांगतो, जोवर मी झोपत नाही तोवर सरकार टीव्ही पासून लांब जात नाही, मला पक्क माहिती. तिथं जागेत ठेवले ते हे काही लोक काय काय म्हणून तुम्ही बघ त्याच्यावर देम तुम्ही. मला सांगा मी काय चूक बोलतो. माझ्या मराठा समाजाच्या लेकराच्या वेदना मांडतो, माझ्या मराठा समाजाच्या लेकराचा त्रास मांडतो, त्याचं आरक्षण पायी नसल्यामुळे वाटोळ झालं हे मांडतोय. तुम्ही मला शत्रू समजायला लागलात मी तुम्हाला भेट नाही, कारण तुम्ही जर मला शत्रू समजत असाल तर मला मान्य, पण मी माझ्या समाजाच्या व्यथा मांडणार. माझ्या समाजाच्या लेकरं मोठे झाले पाहिजेत, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, ही भूमिका मी ताठारपणानं मांडणार आणि यशस्वी सुद्धा आम्ही मराठे करणार. आम्हाला याच्यापासून कोणी रोखू शकत नाही, कारण आमच्या नोंदी सापडल्या, शासकीय नोंदी आहे. उदाहरणार्थ या पुसत शहरात माझी 2 गुंठे जागा आहे. समजा बरं का नाही लागायची माझ्या आणि मी म्हणतोय पुसत शहरात माझी 2 गुंठे जागा आहे. लोकाला माहित नाही याची कुठे, मला माहित नाही बरं का कुठे म्हणून सगळं अंदाजेच चाललं होत. पण काही दिवसानं मला 7-12 सापडला चतुर्सीमा सह. मग तुम्ही ती 2 गुंठे जागा दादागिरीने जरी बळी केली असली तरी तुम्हाला द्यावा लागेल का नाही. मग आरक्षणाच्या नोंदी मराठ्याच्या 35 लाख सापडल्यात तू कस का आत येऊ नको म्हणतो, तू ये बरं आढवा मग दाखवतो तुला. मराठा ओबीसी आरक्षणातच आहे. 70 वर्षापासून यांचा एवढा दबाव सरकारवर होता की मराठ्यांचे पुरावे असताना यांच्या बुडाखाली यांनी लपून ठेवले होते. आता करोडच्या संख्येनं गावखेड्यातला मराठा एकत्र आला आणि या धाकाबाई सरकारनं पुरावे शोधायला सुरुवात केली आणि मराठ्यांचे पुरावे सापडले. नाविलाज झाला, मराठा ओबीसी आरक्षणात आहे हे सिद्ध झालंय आणि मराठे ओबीसी आरक्षणातच येणार, त्याशिवाय सरकारला सुट्टी नाही, कारण आमचे पुरावे सापडले. पुरावे सापडले तिथं आणि तुम्ही म्हणणार 200 किलोमीटर होती कसं काय घेऊत आम्ही तिकडं, तू जाय ना तुला नाही का जमत तिकडे, ये ना हिंडून जरशी खातोजी खातो बिधच आमचं सगळं म्हणतो आमच्यात येऊ नका, तो म्हणतो आमचं 1.37% बघा किती फॉल्ट आहे. तुम्हाला कळलं नाही कोणाला माहीत, पण मला कळलं तेवढं मी सांगतो. त्यामुळे सरकार परेशान आहे, सरकारला माझ्या काही शब्द कळत नाहीत बरं का. आता मग हे मराठवाड्याची भाषा मला येत नाही शुद्ध, आणि समजा शुद्ध बोलायला गेलो ना एखादा अनुसार उकलं मग काय करायचं. त्यामुळे मग आहे ते दणका चालवतो. जर त्यांना मंत्र्याला एखादा शब्द कळाला नाही त्या अधिकाऱ्याला विचारत आहे त्याचा अर्थ काय होतो रे. त्या अधिकाऱ्याला नाही मिळायला लागला ते मला फोन करत आहे याचा अर्थ काय होतो. म्हणलं मला माहीत जाऊन तिकडे, कारण मराठ्यांच्या नोंदी सापडल्या, माझी भाषा त्यांना कळती आणि त्यांना कळत नसते तर मला देणं घेणं नाही. माझ्या मराठा मायबापाला कळती आणि आम्ही न्याय मागतो आमच्या लेकराचा. तुम्ही दुश्मन मानत असला तरी मी तुम्हाला मोजीत बी नाही गिनीत सुद्धा, मी मरा फिरायला भेट नसतो आणि हे मग काही करू बी शकत नाही. माझ्या घरावर सिमेंटाचे पत्रे ते भंगारात बिकत नाही, काय करते हे मग हे का करते काय, माझ्याजवळ करायला काही नाही बी, मी मरायला भेट बी नाही. मी घर सोडतानाच बायकोला सांगितलं, आला तो हा गेलो तो समाजाचा, मी क्षत्रिय मराठा आहे कुंकू पासून तयार राह. माझ्या बापाला सुद्धा सांगितलंय तुम्हाला 4 मुलं आहेत, आलो तो तुमचा आणि गेलो तर 3 मुलांवर समाधान माना, डोळ्याला पाणी सुद्धा आणायचं नाही, मी या समाजाचा देणं लागतो, मी मरायला सुद्धा तयार आहे. कारण आम्ही क्षत्रिय मराठे तर रणांगणात उतरल्यावर मागं सरकत नाहीत, माग आम्ही हटत नसतो. त्यामुळं कुंकू पुसून तयार राहायचं रडायचं नाही, कारण याच्यात माझ्या समाजाच्या लेकराचं हित आहे. 70 वर्षापासून आरक्षण असून दिलं नाही, आता कुठंतरी ते बाहेर आलंय. आज कोणाच्या का होईना 35 लाख लेकरांच्या घरात आरक्षण गेलंय, त्यांना आयुष्याची भाकरी मिळाली. 2 दिवस आपल्याला लेट मिळत मायबाप मराठ्यांना,
परंतु आपल्या लेकराच्या घरात आरक्षण गेल्याचं समाधान माना. आंदोलन आपलं यशस्वी झालं. हेच आरक्षण जर 70 वर्षापूर्वी दिलं असतं तर मराठा समाज जगाच्या पाठीवर प्रगत जात म्हणून आज नंबर 1 मराठ्यांचीच राहिली असते. यांनी जाणबुजून दिलं नाही, कारण यांचा सरकारवर एवढा दबाव होता की यांनी नोंदी असतानाही मिळू दिल्या नाही. परंतु आता काळजी करायची गरज नाही. संभ्रम त्यांच्यात निर्माण झाला, त्याला आपण काहीच करू शकत नाही. फक्त आपलं एकच म्हणणं आहे, त्याचा ऐकून मराठ्यावर अन्याय करायचा नाही. संभ्रम त्यांच्यात निर्माण झाला आहे, ते नुसते उठतेत आणि इमान घेऊन दिल्लीला जातात. दिल्लीहून उठते मुंबईला येते, काय करते काय नाही त्यांचे त्यांना नुसते इमानच घेऊन येते. सध्या सरकारच्या टेबलवर फक्त मराठा आरक्षणाचे पाहिले, त्यांचं डोकंच चाला नाही. काय करावं कारण माझ्याकडे चरा जावा तर मी मीडियाचा जवळ घेऊन बसतो, त्या बांधावर सोडित नाही भाऊ आपण. आणि मग आम्ही दाना 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 बोलले सगळे धुण्यात ऐकू जाते. एका मंदिराचा मला फोन आला आणि आमच्या मीडियाच्या बांधवाच्या उशीखाली ते ही होतो ते ठुलेलं, ते इतकं डेंजर आहे ते लांबूनच उडीत आहे माणसाचा आवाज. आणि आम्ही लागलो बोलायला, मी का नाही बोललो मग काय दण काय मला मराठी जात पाहिजे, तू काय देणं घेणे मला, तू कोण येईन काय. मी कचा कचा सुरू केला, त्याचा गाडीत माणूस म्हणतो तुम्ही टीव्हीवर दिसतात गब्बा सा, तुम्ही टीव्हीवर दिसतात गब्बा. आणि मी इकडून फोन ठेवा नाही तो काय आता गब्बस होतो तोवर सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं. कारण आपला दण कसं आहे काय बोलायचं, हे मराठ्यांचं पवित्र व्यासपीठ याच्यावर बोलायचं. कापऱ्या कोपऱ्यात मी येत नसतो. एक मंत्री आला ते म्हणतो कोपऱ्यात चाललं, म्हणलं कोपऱ्यात कोपऱ्या फेफऱ्यात येत नसतो, म्हणलं तुला इथं बोलायचं बोलणं चल व्यासपीठात खाली होय. कारण आपलं सगळं सरळ धोरण आहे समोर, कारण आपल्याला काही लागतच नाही. कारण आपण अर्धी भाकर खाली तरी 2 दिवस जगवतो, त्यामुळे आपल्या गरजा बी लई मोठ्या नाही. आपण कुठं झोपवतो ढेकळा ढोकळात कुठं बी लिंबा खाली कुठं बी काही अडचण नाही, कारण कण झोपी दे आपल्याला. आपण देत नाही मरायला परत आणि ते मारून करते का हे आगेमोल त्यांचं माझा लागल्यावर ते राहते का शिल्लक मला मारल्यावर. हे करोडो न मराठे एकत्र कशासाठी आले, मला मारल्यावर त्यांना लई सोयीचं जाणार आहे का. हे सोपं नाही राहिलं. फक्त माझी तुम्हाला विनंती, आरक्षण असलं तरीही विदर्भातल्या आणि खानदेशी मराठ्यांना एवढ्या वेळेस आरक्षण नसलेल्या लेकराच्या पाठीशोभारा तुम्हाला हात जोडून सांगते. ते तुमचंच लेकर आहे, ते दुसऱ्याचं नाही. इथं रक्तमासाचे नसतानाही एकत्र आलेत मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून. तुमचा तर तो रक्तमासाचा भाऊ आहे, तुमचे आमचे नातेसंबंध सुद्धा आहेत. आरक्षणाच्या नावाखाली त्याचं ऐकू नका आणि आपल्याच एका मराठ्याच्या लेकराचं वाटोळं करू नका. तुम्ही गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा, हीच योग्य वेळ आहे आरक्षण नसलेल्या मराठ्यांच्या पाठीशी उभा राहण्याची. तुम्ही जर मराठ्यांच्या पाठीशी आता आरक्षण नसलेल्या लेकराच्या पाठीशी उभा राहिलात तर मराठ्यांचे लेकर आयुष्यभर तुमचा उपकार विसरणार नाहीत, आयुष्यभर. एवढ्या वेळेस साध्य हीच विनंती करायला आम्ही तुम्हाला आलो. सरकारचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आरक्षण सरसकट मिळण्यासाठी टेन्शन घेऊ नका. हे आरक्षण कसं देत नाहीत ते आपण बघू, त्याची काळजी तुम्ही करूच नका. कारण यांची वेळ आली तर यांच्या छाताडावर बसून आपण आरक्षण घेऊ, काळजी करू नका. फक्त शांततेत आंदोलन करून ताकद वाढवा, कारण 24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी हे लक्षात असू द्या. 24 डिसेंबरपर्यंत आपली कसोटी. आपल्याला काय बुळबुळ रे तुमची, आरक्षण फिरक्षण तर नाही ना आणलं? आणलं असलं तर आम्हाला सगळ्याला तुमच्याकडे यायला, इथं लय अवघड कार्यक्रम. आमचं आरक्षणासाठी लय जीव चाललाय आणि तुम्ही आरक्षण घेऊन नाही आले मग आमचं दुरण टेकणं आणि तुमचं कुठं टिकिता इथं मधीच. तुमच्याकडे जरा कमी दिसते बरं का संख्या, लय अवघड आहे दादा. मी नऊच्यानंतर हातात हातच देत नाही, खरंच सांगतो तुम्हाला, त्याने हात धरला सोडितच नाही ते मग. हां आज आताच 8 फोटो काढले तरी मी म्हणते 2-3 काढून सोडितच नाही ते. त्याला खाली बस म्हणलं ते उभा राहत, उभा राहा म्हणलं ते खाली बसतं. त्याला म्हणलं गप ते म्हणतो मग मला फोटो नाही काढत तो, चाललो मी घरी. आरक्षण नको कळत नको काय काय गावात तर म्हणजे म्हणलं तुम्ही असं कम करता रे परव, 2-4 जण होते ते म्हणलं तुम्ही उशीर केला म्हणून तोवर दमत नाही घाणं. बघा कार्यक्रमांचा तुमचा पाय पडतो रे. फक्त व्यसन सोडा आणि मराठा आरक्षणासाठी एक आपली जात मोठी झाली म्हणून समजा. आपल्या जातीला कोणीच रोखू शकत नाही आरक्षणापासून, कोणीच. काही बुळबुळ आहे का नाही असं होते आणि रस्ता खरंच द्या. कारण सांगतो मी तुम्हाला लगेच थांबतो जातो मावशा तुम्हाला सांगतो. हे माझ्याकडे अंतरवाली इतके गोड बोलत आहे मला हे बरं का, इकडे देणं द्या त्यांच्याकडे देणं नका देऊ. तुम्हाला काय करायचं मी खंदे रे, तिथं गृहमंत्र्याला झोप येणं मुख्यमंत्र्याला झोप येणं, मी जवळ झोपत नाही तेवढं त्या टी व्ही पशी बसलेले असते ते म्हणते ते काय काय बोलतं काय काय नाही देणं ठेवावं लागेल.
हे मला तिकडं अंतरवडली तिथं मला गोड बोलत आहे. मला म्हणते तुम्ही आमच्या गाव उघड्या, आम्ही तुमचं रक्षण करू. तुम्हाला कोण धक्का लावतो आम्ही बघतो. मला आम्ही कशाला येतं, आमचा लय जीव हे तुमच्यात, मला म्हणते. आणि इकडं आल्यावर मला असं कथा कथा लोटी देत मी उतारायला लागल्यासारखं सनाट तिकडेकडे जातो. मग टंगलं सुद्धा खाली टेकून देत नाही भाई, इतके ढकली देत. मग बराकड मोडन ना भाऊ एखादं. मला माहिती आहे ना तुम्हाला माझी माया आहे. कम डोळे अडचण किती होतो, काय आणलं तो कुठून मला सुचत नाही बरं का. मग असलं काय असलं हे आपलं तू बंद करून टाक, फटकून दे. असं आम्हाला असं सुईचं धोरण लागत सगळं. मला माहिती आहे तुम्हाला माझी माया आहे, तुम्हाला माझा फोटो काढा वाटतो, मला भेटावंसं वाटतं आहे, तुमचं प्रेम आहे माझ्यावरती. मी मूर्ख नाही आहे आणि भावनाशून्य सुद्धा नाही, मला कळतं आहे. परंतु मी काय करणार, 17 दिवस समरण उपोषण केलं आहे, पाणी नाही आणि अन्न नाही, पोटात जाळ होत होता. माझं शरीर मला नाही साध्य, मी प्रामाणिकपणानं सांगतो. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे माझे काय हाल होते, कारण 17 दिवसाच्या उपोषणामुळं शरीर काही केलं तरी मला साध्यत नाही. मला डॉक्टरनं सांगितलं तुम्ही 3 महिने तरी आराम करा. मला माहीत होतं हीच पिरियड आहे मराठ्यांच्या लेकरांचा विजय मिळवून देण्याचा. आपण जर आता झोपलो तर मराठ्याचं वाटोळच झालं म्हणून समजा. म्हणून मी माझ्या जीवाची कदर नाही केली आणि करणार सुद्धा नाही. मी या मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जीव गेला तरी मागा नाही सरकणार. फक्त मला तुमची एकजूट आणि आशीर्वादाची गरज आहे, बाकी काय नव्हतं. राजकारण्याचं ऐकून फक्त आपल्यात फूट पडू देऊ नका. मला कितीही त्रास झाला आणि कितीही वेदना झाल्या तरी मी ते माझ्या समाजासाठी सहन करीन, कारण मी एकच ध्येय माझ्या अंगात घेतलेलं आहे आणि माझ्या मराठा समाजाचं सुद्धा एकच ध्येय. काहीही झालं तरी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देऊन, मराठा समाजाच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण मिळवून देऊन आनंदाने हसू बघायचं, एवढं शेवटचं स्वप्न आहे. फक्त तुमची एकजूट पाहिजे. माझ्या शरीरात सध्या काहीच राहिलेलं नाही. डास सुद्धा माझ्याकडे टाइम देत नाहीत बस, सध्या खायला काही मिळत नाही म्हणते. दुसरी पार्टी बघत पण आपल्याकडे येत नाही. सगळे मी एकटा उघडा झोपलेला असतो, माझ्याजवळचे सगळे पांघरून घेते, त्यांना कचा कड्डास खाते, पण डास आपल्याकडे येत नाही. त्याचं कामच आपल्याकडे काही नाही, इकडं काही मिळतच नाही त्याला. आपण खरं बोलतो आणि खरं बोलल्यामुळं सरकार इतकं टेन्शनमध्ये आहे. तिकडून येताना ते विचार करून येतात, ह्या बारे कोण कोण पाठायचे रे, जरा निभार निभार पाठावं, ते लयच कसा कसं बोलत आहे. मी काय चुकीचं बोलतो, माझ्या जातीच्या वेदना मांडतो आणि मांडत राहणार. जाता जाता मायबाप मराठ्यांना एक विनंती करून सांगतो, विदर्भातला मराठा आणि खानदेशी मराठा तुम्ही ताकदीनं एकजूट करा. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पाठीशी उभा राहा. काहीही झालं तरी आपल्याला मराठा समाजाला राज्यातलं आरक्षण मिळवून द्यायचंय. एवढ्या वेळेस मराठा समाजाच्या लेकराच्या पदरात या आरक्षणाचा पुण्याचं दान टाकू लागा. जाता जाता तुम्हाला शब्द देतो, माझा जीव ही गेला तरी माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही. आज शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.